तो चला सर्वांना परत एक वेळेस नमस्कार। मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या तासिकेतील आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा 459/9 यामध्ये भागाकार व बाकी अनुक्रमे किती। 459/9 यामध्ये भागाकार व बाकी किती। चला 459/9 पहा, चारला भाग जातो का नाही, शून्य द्या किंवा शून्य नाही दिले तरी चालतं। सुरुवातीला 9 5 45 भाग जात नाही, चार लावून पुढचा अंक घेतला 45 झाले, 5 मधून 5 गेले शून्य राहिले, 4 मधून 4 गेले शून्य, वरचे घेतले 9 9 1 9 9 9 गेले शून्य राहिले। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय म्हणतंय, भागाकार व बाकी। भागाकार किती आला हो, भागाकार बरोबर 51 आणि बाकी किती उरली, 0। ज्यांचं ज्यांचं हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन। ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या। त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, बाईंनी 128 गोळ्या वाटल्या, प्रत्येकाला 4 गोळ्या मिळाल्या, तर किती विद्यार्थ्यांना गोळ्या वाटल्या, किती विद्यार्थ्यांना गोळ्या वाटल्या। इथं गोळ्या शब्द लिहायचा राहिलेला आहे, तर किती विद्यार्थ्यांना गोळ्या वाटल्या 128। एका विद्यार्थ्याला किती गोळ्या दिलेल्या आहेत, 4 गोळ्या। तर आपल्याला काय करायचे, विद्यार्थी संख्या काढायची। एका विद्यार्थ्याला 4 गोळ्या, एकूण 128 गोळ्या। तर मग आपल्याला काय करावं लागेल, 128 गोळ्या किती जणांमध्ये वाटल्या, त्याची वाटणी किती जणांमध्ये केली। कारण की एकाला 4 गोळ्या आल्या, एकाच्या हिश्याला किती गोळ्या आल्या, 4। तर मग आपल्याला किती जणांना वाटल्या हे काढण्यासाठी, एकाच्या हिश्याला किती आल्या त्याने आपल्याला एकूण गोळ्याला, गोळ्याच्या संख्येला भाग घालावा लागेल। मग एकूण गोळ्या 128, एकाच्या हिश्याला 4 गोळ्या आल्या, 4 128 भाग घाला, 4 3 12, 2 मधून 2 गेले 0, 1 मधून 1 गेला 0, वर 8 घेतले, वर 4 2 8। मग एका विद्यार्थ्याला 4 गोळ्या, तर एकूण विद्यार्थी संख्या किती, 32 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 गोळ्या वाटल्या। विद्यार्थी संख्या कळाली आपल्याला 32। चला ज्यांचं ज्यांचं बरोबर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन। ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला। प्रश्न एकदम सोपे आहेत, काहीच अवघड नाही। पुढचा प्रश्न, 7,035/7=1005 यामध्ये भाजक 5 घेतला असता भागाकार कितीने कमी अथवा जास्त होईल। काय केलंय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 7,035/7=1005 हे त्याचा भागाकार दिलेला आहे। 7,035 जर 7 भागलं तर भागाकार 1005 येतो। मग यामध्ये भाजक जर 5 घेतला असता तर भागाकार कितीने कमी अथवा जास्त होईल, भागाकार कितीने कमी अथवा जास्त होईल। चला पहा काय म्हणतंय, 7,035/7=1005 म्हणजे 7,035 जर 7 ने भागलं तर काय येतो, 1005 भागाकार येतो। मग भाजक 5 घेतला, मग या ठिकाणी काय आहे, हा 7 जो आहे तो काय आहे, भाजक आहे। हा जो 7 आहे ना तो काय आहे, भाजक आहे। मग भाजक या ठिकाणी 7 घेतल्यावर 1005 आले, भाजक जर 5 घेतला तर किती येईल, आपण ते काढू। पण जर या भाजक 7 असताना 1005 आलं, मग भाजक जर या 7 पेक्षा कमी घेतला तर उत्तर काय येणार आहे, ह्याच्यापेक्षा भागाकार वाढणार आहे, मोठा येणार आहे। भागाकार जो आहे तो या ठिकाणी 1005 आलाय, तर भागाकार काय होणार आहे, याच्यापेक्षा जास्त येणार आहे। कारण की आपल्याला भाजक या 7 पेक्षा कमी आहे। मग 7,035 आपण काय करू, 5 न भाग घालून बघू, भागाकार किती येतो पाहू। 5 1 5, 7 मधून 5 गेले 2 राहिले, वरचा घेतला 0,
चार चा भाग बसला पांचोक वीस वजा शून्य शून्य वरचे घेतले तीन भाग जात नाही म्हणून काय करा शून्य द्या वरचा घेतला पाच पाच सत पस्तीस पस्तीस वजा पस्तीस म्हणजे शून्य भागाकार काय आला हो एक हजार चारशे सात पण भागाकार कितीने कमी अथवा जास्ती मग एक हजार चारशे सात भागिले एक हजार पाच सात मधून पाच गेले दोन राहिले शून्य चार मधून शून्य गेले चार तर चारशे दोनने जास्त होईल चारशे दोनने जास्त होईल उत्तर काय येईल आपलं चारशे दोनने जास्त येईल तुम्ही भाग काही जणांनी भागाकार काढला एक हजार चारशे सात बरोबर आहे पण ते प्रश्नाचं उत्तर नाही आपल्याला उत्तर काय म्हणतंय पाचने भाग घातला भाजक पाच घेतला असता भागाकार कितीने कमी अथवा जास्ती जर या एक हजार पाच पेक्षा कमी आला असता भागाकार तर वजा बाकी एक हजार पाच मधून ती येणारी संख्या वजा करावी लागली असती आणि एवढ्यानी कमी येतो असं आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागतं एका संख्येला बाराने भागलाय असता भागाकार बत्तीस व बाकी सहा उरते तर ती संख्या कोणती एका संख्येला बाराने भागले असता भागाकार बत्तीस बाकी सहा उरते तर ती संख्या कोणती आपल्याला संख्या काढायची आहे चला पहा विद्यार्थी मित्रांनो काय आहे आपल्याला ती संख्या काढायची ती संख्या म्हणजे काय भाज्य मग आपल्याला माहिती आहे गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र माहिती आहे आपल्याला ती संख्या म्हणले की भाज्य मग भाज्य बरोबर भाजक किती आहे बाराने भागले असता बारा हा भाजक आहे बारा भागाकार किती आला बत्तीस आला अधिक बाकी किती उरली सहा उरली बाराने बत्तीसला गुणा बार दुनी चोवीसला चार हा चार आहे दोन बार त्रिक छत्तीस छत्तीस आणि दोन अडतीस तीनशे चौऱ्याऐंशी अधिक सहा मग तीनशे चौऱ्याऐंशी अधिक सहा म्हणजे नव्वद मग भाज्य का आला नव्वद तीनशे नव्वद मग ती संख्या बरोबर ती संख्या बरोबर तीनशे नव्वद उत्तर काय आलं आपलं तीनशे नव्वद ज्यांचं ज्यांचं उत्तर तीनशे नव्वद आलेलं आहे चला काही जण तीनशे चौऱ्याऐंशी उत्तर देऊ लागलेत ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला चला एका सामाजिक संस्थेने गरजू विद्यार्थ्यांना पाचशे बेचाळीस वह्यांचे वाटप केले तर प्रत्येकाला किती वह्या मिळाल्या चला एका सामाजिक संस्थेने चला प्रश्न थोडासा हे आहे प्रश्न लिहिण्यामध्ये हे झालेला आहे चला एकोणपन्नास गरजू विद्यार्थ्यांना एकोणपन्नास गरजू विद्यार्थ्यांना पाचशे बेचाळीस वह्याचे वाटप केले एकोणपन्नास गरजू विद्यार्थ्यांना पाचशे बेचाळीस वह्याचे वाटप केले तर प्रत्येकाला किती वह्या मिळाल्या व शिल्लक किती राहिल्या शिल्लक किती राहिल्या चला हर्षदा तामदंडी येडले इखे गित्ते कांबळे पांचाळ चला प्रश्न परत एक वेळेस वाचा एखाद्या सामाजिक संस्थेने एकोणपन्नास गरजू विद्यार्थ्यांना पाचशे बेचाळीस वयाचे वाटप तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती वह्या मिळाल्या व शिल्लक किती राहिल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाल्या व शिल्लक किती राहिल्या चला पाचशे बेचाळीस भागिले एकोणपन्नास कारण की एकूण वह्या पाचशे बेचाळीस विद्यार्थी एकोणपन्नास विद्यार्थी आहेत मग एकोणपन्नास ने भाग
49 एक 49 कारण 54 49 पेक्षा मोठा आहे म्हणून 49 एक 49 4 मधून 9 जात नाही इतला हाचा इथे घ्यायचे झाले 14 14 मधून 9 गेले 5 राहिले इथे राहिले 4 4 4 गेले 0 वरचा घेतला 2 52 झाले 49 एक 49 मग 52 मधून 49 म्हणजे 12 मधून 9 गेले 3 राहिले 4 4 गेले 0 म्हणजे 11 वह्या प्रत्येकाला 11 वह्या मिळाल्या व 3 वह्या शिल्लक राहिल्या शिल्लक राहिल्या आले लक्षात प्रत्येकाला 11 वह्या मिळाल्या व 3 वह्या शिल्लक राहिल्या चला बऱ्याच विद्यार्थ्यांचे आहे ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले आहे त्यांनी लिहून घेत चला हा प्रश्न अशा प्रकारे सोडवायचा शेंडगे के कापडनीस चला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्न जाऊ आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे पुढचा प्रश्न भागाकाराच्या उदाहरणार्थ उदाहरणात भाजक 28 भागाकार 45 व बाकी 15 आहे तर भाज्य किती असेल पहा प्रश्न एकदम सो भागाकाराच्या उदाहरणामध्ये भाजक 28 भागाकार 45 व बाकी 15 आहे तर भाज्य किती पहा विद्यार्थी मित्रांनो एका भागाकाराच्या उदाहरणामध्ये काय म्हणतंय भाज्य किती आहे 28 भागाकार 45 आणि बाकी 15 आहे बाकी 15 आहे मग भाज्य काढायचे आपल्याला भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी चला भाजक किती आहे 28 गुणिले भागाकार किती आहे 45 अधिक बाकी किती आहे 15 मग काय करा 28 चा आणि 45 चा गुणाकार करा 28 आणि 45 चा गुणाकार करा 28 पंचे 140 28 पंचे 140 शून्य ह्याचे आले 14 28 दुनी 56 28 चौक किती 112 28 चौक 112 आणि ह्याचे किती आले 14 12 आणि 12 आणि 4 16 16 आणि 10 126 1260 हा काय झाला गुणाकाराला अधिक बाकी 15 मग 1260 आणि 15 5 आणि 0 5 6 आणि 1 7 2 1 म्हणजे भाज्य बरोबर 1275 उत्तर काय आलं आपलं 1275 भाज्य किती आलं 1275 चला 1275 ज्यांचं ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न काही अवघड नाही खूप सोपे आहेत स्नेहलने 15 फुलांचे 48 हार केले पूर्वाने तेवढ्याच फुलांचे 9 हार केले तर तिने प्रत्येक किती फुले ओवली स्नेहलनं काय केलेलं आहे 15 फुलांचे हार तयार केले आणि पूर्वानं काय केले तेवढेच फुलं म्हणजे स्नेहलनं जेवढ्या फुलांचे 18 बनवले होते
एकूण फुल दिलेले नाही, तर मग स्नेहलनं तिने प्रत्येक हारात किती फुले ओवली? स्नेहलनं काय केलंय, 15 फुलांचे आटेचळे सार, म्हणजे एका हारामध्ये 15 फुले वापरले किंवा ओवले आणि आटेचळे सार तयार केले. पूर्वाने तेवढ्याच फुलांचे, म्हणजे सगळी फुलं वापरली होती, तेवढ्याच फुलांचे 9 हार केले, तर प्रत्येक हारात किती फुले वापरली? म्हणजे आपल्याला अगोदर काय करावं लागेल, एकूण फुलांची संख्या काढावी लागेल. एकूण फुलांची संख्या, एकूण फुलांची संख्या, एकूण फुलांची संख्या कशी? स्नेहलनं एका हारामध्ये 15 फुलं असे एकूण 48 हार बनवले, तर मग एकूण फुलांची संख्या किती झाली? 15 × 48, 15 × 8 = 120, 12, 15 × 60, 15 × 60, 60 × 12 = 72, म्हणजे एकूण फुले किती? 720 होती. एकूण फुले किती होती? 720. मग या 720 फुलाचे पूर्वाने 9 हार तयार केले. 720 फुलांचे पूर्वाने किती हार तयार केले? 9 हार तयार केले. तर प्रत्येक हारात किती फुले ओली? तर प्रत्येक हारात किती फुले ओली? म्हणजे एकूण फुलांची संख्या माहिती आहे 20, एकूण हारांची संख्या माहिती आहे, मग एका हारामध्ये किती? म्हणजे 720 / 9, 720 / 9, 9 × 8 = 72, 2 × 2 = 0, 7 × 7 = 0, वरचा 0 घेतला, 0 ला भाग जात नाही म्हणून 0 चा भाग घातला, 8 × 9 = 0, 0, म्हणजे किती आलं? एका हारामध्ये किंवा प्रत्येक हारात 80 फुले ओली. 80 फुले ओली, आलं लक्षात? प्रत्येक हारात 80 फुले ओली. प्रत्येकी ₹9 याप्रमाणे 48 मुलांकडून काही रक्कम जमा केली, या रकमेतून 16 पुस्तके खरेदी केली, तर प्रत्येक पुस्तकाची किंमत किती? प्रत्येकाकडून 9 रुपये, याप्रमाणे 48 मुलांकडून 9 रुपये घेतले आणि त्यापासून त्या जमलेल्या पुस्तका पैशातून 16 पुस्तके खरेदी केली, तर त्या एका पुस्तकाची किंमत काय? चला पहा, प्रत्येकी ₹9 याप्रमाणे 48 मुलांकडून काही रक्कम जमा केली, या रकमेतून 16 पुस्तके खरेदी केली, तर प्रत्येक पुस्तकाची किती? पहा इकडं, एका मुलाकडून 9 रुपये, असं किती मुलांकडून जमा केली? 48. मग अगोदर एकूण रक्कम काढा, एकूण रक्कम किती येईल? एकूण रक्कम म्हणजे त्या 16 पुस्तकाची किंमत असेल एकूण किंमत. एकूण रक्कम बरोबर 48 × 9, 9 × 8 = 72, 7, 9 × 8 = 72, 7, 9 × 4 = 36, 36 × 7 किती झाले हो? 43. म्हणजे एकूण 432 रुपये जमा झाले आणि हे 432 रुपये घेऊन बाजारात गेले पुस्तकाच्या दुकानात, त्यातून 16 पुस्तके आणली, तर एका पुस्तकाची किंमत किती? तर मग काय करावं लागेल? 432 / 16, 432 / 16, 16 × 2 = 32, 16 × 3 = 48, 3 चा भाग घातला तर मोठं होतंय, 16 × 2 = 32, 3 × 2 = 1 राहिला, 4 × 3 = 1, काय राहिले? शिल्लक 11, वरचे घ्या 2, आता काय झाले? 112, 16 × 96, 16 × 7 = 12, 7 चा भाग बसला, भागाकार किती आला? 112 आला, म्हणजे एका पुस्तकाची किंमत 27 रुपये होती. एका पुस्तकाची किंमत बरोबर 27 रुपये, भागाकार किती आला? 27, म्हणजे ते एका पुस्तकाची किंमत आपल्याला मिळाली. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, का आहे तासी वेगाने 432 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? किमी म्हणजे किलोमीटर. तासी 48 किमी वेग 32 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? चला पहा,
ताशी 48 किमी वेगाने, म्हणजे त्या एका तासात किती आहे त्या गाडीचा 48 किलोमीटर वेग आहे. वेग किती आहे तिचा 48 किलोमीटर. मग अंतर किती किलोमीटर गेलेली आहे ती 432 किमी. अंतर किती आहे 432 किलोमीटर आहे. मग आपल्याला काय काढा म्हणतंय, तर हे 432 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील. एकदम सोपा प्रश्न आहे, 432 ला 48 न भाग घाला, 432 ला 48 न भाग घाला, 8 संग 48, 8 45, 3 उरले 32 झाले, 8 चौक 32 म्हणजे 54 भागिले 6, 6 न 54 ला भाग घाला, 6 एक 6, 6 54 म्हणजे उत्तर काय आपलं 9 तास. उत्तर बरोबर काय 9 तास आलं लक्षात. चला काही जणांनी काय केलंय 99 तास लिहिले, 99 येत नाही बाळांनो, 9 तास हे उत्तर येतं. ज्यांचं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चल नेहा शिरसाट, सोमला रोज 3 तास याप्रमाणे 12 दिवसाचे 2700 रुपये मिळतात, तर त्याला एका तासाचे किती रुपये मिळतील. पा सोहमला रोज 3 तास काम करावं लागतं असं त्याने एकूण 12 दिवस काम केले, त्या 12 दिवसाचे त्याला किती 2700 रुपये मिळालेले आहेत, तर एका तासाला किती रुपये. चला पहा विद्यार्थी मित्रांनो काय आहे. सोहम रोज 3 तास याप्रमाणे तो 12 दिवसाचे त्याला किती 2700 रुपये मिळाले, तर एका तासाचे किती रुपये. तर काय करावं लागेल आपल्याला, एकूण त्याने 12 दिवसामध्ये काम केले एकूण तास काढावे लागतील. तर एका तासाचे आपल्याला मिळून तास बरोबर 12 दिवस काम केले दररोजचं 3 म्हणजे 12 × 3 बरोबर 12 × 36 तास. एकूण किती तास झाले 36 तास. आलं लक्षात, एकूण 36 तास. तर 36 तासाचे त्याला किती रुपये मिळालेले आहे 2700 रुपये. तर एका तासाचे किती म्हणजे 2700 × 36 2700 × 36 तर मग भाग घाला 9 × 9 = 30 9 × 3 = 27 0 0 काल 300/4 4 × 300 ला भाग घाला 4 × 1 = 4 28 30 मधून 28 गेले 2 उरले 20 झाले 4 × 5 = 20 म्हणजे एका तासाला 75 रुपये मिळतात. एका तासाला 75 रुपये मिळतात. आलं लक्षात. बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे, ज्यांचं आले अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला संजीवनी खडसे, नेहा मस्के, शेख चव्हाण. चला विद्यार्थी मित्रांनो चला गोसावी इमोजी टाकू नका. जान्हवी अगलावे, खुशी करे, सायली खैरनार, दीपेश, सोहम. चला ओंकार पांचाळ, रास्कर गायकवाड, हजारे, कुळे, खडसे, सूर्यवंशी, रोहकले, तुळसे, अनुष्का, इंगोले, शिंदे. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, एका औषधाच्या खोक्यात 32 बाटल्या मावतात, तर 7680 बाटल्या ठेवण्यासाठी असे किती खोके लागतील. एका खोक्यामध्ये 32 बाटल्या बसतात, तर 7680 बाटल्या ठेवण्यासाठी किती खोके लागतील. खोक्यांची संख्या, मग काय करावं लागेल आपल्याला, इथं काय विचारले, खोक्यांची संख्या काढा म्हणले. एकूण बाटल्या दिलेत
एका खोक्यात किती बाटल्या बसतात ते दिलेलं आहे, तर मग काय करा, 7680 भागिले 32 करा, 8 न भाग घाला, 8 चौक 32, 8 नव्वे 72, 76 मधून 72 गेले, 76 मधून 72 गेले किती राहिले, 4 राहिले, 48 झाले, 8 संघ 48 म्हणजे 980 खोके लागतील। 980 खोक्यांची संख्या किती, तर 980 खोके लागतील। उत्तर काय आलं, 980। ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पहा, 15 खुर्च्यांची किंमत 9750 रुपये आहे, तर अशा 3 डझन खुर्च्यांची किंमत किती। 15 खुर्च्यांची किंमत किती, 9750, तर 3 डझन खुर्च्यांची किंमत काढ विचारलेली आहे। चला पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तर अगोदर आपल्याला एका खुर्चीची किंमत काढा, एका खुर्चीची किंमत बरोबर काय करावं लागेल, 9750 भागिले 15, 15 ने भाग घाला, 15 एक 15 15 शक्की 90, 97 मधून 90 गेले, 7 उरले, 75 झाले, 15 75 म्हणजे एक खुर्ची बरोबर 650 रुपये। मग आपल्याला किती, 3 डझन बरोबर, एका डझन मध्ये 12 12 × 3 बरोबर 36 खुर्ची, 3 डझन बरोबर 36। मग एक खुर्ची 650 ला, तर 36 कितीला, 650 × 36 गुणाकार करा, 6 × 5 = 30, 7 × 3 म्हणजे 30 × 3 = 33, 7 × 3 हे 600 आणि 6 × 5 = 30, 7 × 3 6 × 6 = 36, 36 × 3 = 39, 3 × 0 = 0, 3 × 5 = 15, 5 × 18 = 19, 9 × 5 = 14, 7 × 1 = 10, 3 × 3 = 13, 7 × 1 = 2 म्हणजे 23400 रुपये। उत्तर आलं आपलं 23400 रुपये, हे उत्तर आलं 23400 रुपये उत्तर आलेलं आहे। चला त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, एक वही तयार करण्यास 84 कागद लागतात, तर 11820 कागदाच्या किती वह्या तयार होतील व किती कागद लागतील। तर काय करावं लागेल आपल्याला, याचा भागाकार करा, 11820 ला 84 ने भाग घाला, 11,84 कागद लागू लागले, तर 11820 कागदाच्या किती वह्या होतील, म्हणजे 84 1 = 84, 118 मधून 84 गेले, 8 मधून 4 गेले, 4 राहिले, 11 मधून 8 गेले, 3 राहिले, वरचे घेतले 2, आता कितीने भाग जाईल, 8 × 3 = 24 म्हणजे 200 4 × 32 = 320, तर 4 ने भाग जातो, 4 × 16 = 6, 4 × 16 = 6, 4 × 8 = 32 = 33, 442 − 336, 12 मधून 6 गेले, 6 राहिले, 3 × 3 = 3 गेले, 0 0 वरचा घेतला 0 किती झाले, 60 भाग जात नाही म्हणून 0 दिला, म्हणजे 140 वह्या तयार होतील व 60 कागद शिल्लक राहतील। आलं लक्षात, 140 वह्या तयार होतील व 60 कागद शिल्लक राहतील। चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर मिळेल तुम्हाला। या ठिकाणी आपण थांबूया। चला नवीन विद्यार्थी असतील तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया। जय